20 वर्षांची अखंड विश्वसनीय परंपरा संदेश चष्मा घर सर्व प्रकारच्या ब्रँडेड गॉगलवर 15% सूट प्रत्येक फ्रेमच्या खरेदीवर 5-25% सूट एकाच वेळी 2 चष्मे खरेदी केल्यास दुसऱ्या चष्म्यावर 20% सूट ही ऑफर 2 एप्रिल 2022 ते 31 मे 2022 कालावधीत लागू राहील ठिकाण पहिला मजला संगमनेर बस स्टँड कॉम्प्लेक्स दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल अशोकराव देशमुख 92 70 37 41 74 आणि 91 50 290 290 शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या डोळ्यातील अश्रूंचा बदला येणाऱ्या निवडणुकीमध्ये शिवसैनिकांनी विजय मिळवून घ्यावा असं आवाहन पाथर्डी विधानसभा संपर्क प्रमुख नंदकुमार मोरे यांनी शिवसैनिकांना केलंय पाथर्डीच्या विश्रामगृहावर शिवसेनेचे तालुका प्रमुख भगवान दराडे विधानसभा मतदारसंघाच्या महिला संघटक पुष्पा गर्जे जिल्हा उपप्रमुख शिवाजी काटे यांचा सत्कार शिवसेनेच्या वतीनं करण्यात आला यावेळी मोरे बोलत होते याप्रसंगी जिल्हा शिवसेना प्रमुख राजेंद्र दळवी नवनाथ चव्हाण बाबासाहेब ढाकणे राजेंद्र म्हस्के रामभाऊ साळवे उद्धव दुसुंग अविनाश मगरे सागर राठोड कोमल पवार विकास दिनकर नागेश लोटके सोमनाथ फतपुरे मंगेश राठोड सुनील मिरपगार गौतम कराळे शीतल पुरणाळे भाऊसाहेब निमसे सुरेश हुलजुते रामदास दराडे नवनाथ उगलमुगले आजीनाथ ढाकणे सिद्धार्थ काटे शिवाजीराव कंठाळी यांची उपस्थिती होती म्हणजे हे जी लोक गेले इकडे आपल्या मतलबासाठी गेले साहेब या ठिकाणी आपण पाहिलं असन आपण पाहतो की भारतीय जनता पार्टीने हे 40 लोक पळवले सरकार स्थापन केलं त्यांना सरकार करायचं खरं म्हणजे ह्या गोष्टीवर फक्त विषय तो नाहीये परंतु या देशामध्ये भारतीय जनता पार्टीला लोकशाही सगळी मोडीत काढायची आणि त्या ठिकाणी त्यांना हुकुमशाही आणायची आणि या देशात जर त्यांना कुणी फाईट देऊ शकत असन तर महाराष्ट्रामध्ये फक्त शिवसेना एकच असा पक्ष आहे की जो भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी रोखू शकतो आणि म्हणून त्यांनी काय केलं की या शिवसेनेला संपवायचं त्या ठिकाणी त्यांनी विडा उचललेला आहे शिवसेनेला संपवलं म्हणजे आज आपण पाहतो मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आपण गेल्या 10-12 वर्षांमध्ये पाहिलं मुंबईमधले मोठमोठले जे ऑफिसेस असतील शासकीय मोठमोठे गव्हर्नमेंटचे ऑफिस होते ते सर्व त्या ठिकाणी त्यांनी गुजरातला नेण्याचं काम केलं आता राहिला मुंबईचा विषय आणि मुंबई जर त्या ठिकाणी तोडायची झाली तर मराठी माणूस त्या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून त्यांना आडवा येईल आणि म्हणून त्या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचं खच्चीकरण करायचं आणि त्यांना खरं म्हणजे मुंबई या महाराष्ट्रापासून तोडून ती केंद्रशासित करायची एकदा त्या मुंबईवर त्यांचं वर्चस्व झालं की त्या सगळ्या आर्थिक नाड्या त्यांच्या ताब्यात येणार राहिला विषय तुमच्या उरलेल्या महाराष्ट्राचा साहेब आपण जर विचार केला या महाराष्ट्रातून जर मुंबई गेली तर काय राहिलो खाली काहीच राहू शकत नाही कारण की तुमचं आर्थिक सगळं चलनवलन त्या मुंबईमध्ये उद्या मुंबई केंद्रशासित झाली तर आपल्याला सुद्धा दुसऱ्याच्या राज्यात गेल्यासारखं कोणाच्या तरी पाहुण्याच्या घरी गेल्यासारखं त्या ठिकाणी जावं लागणार खरं म्हणजे हा खूप मोठा डाव त्या ठिकाणी केंद्र सरकारचा भारतीय जनता पार्टीचा आहे राहिलेल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्या ठिकाणी त्यांना 2 तुकडे करायचे एक विदर्भ आणि उरलेला महाराष्ट्र खरं म्हणजे हे खूप मोठं षडयंत्र या ठिकाणी चाललंय आपल्याला दिसतंय आपल्याला वाटतंय की फक्त हे 40 लोक गेले परंतु हे 40 लोकांच्या मागचं जे षडयंत्र आहे खरं म्हणजे भारतीय जनता पार्टीने खूप मोठं षडयंत्र त्या ठिकाणी लावलेलं आहे आणि म्हणूनच या ठिकाणी शिवसेनेला त्या ठिकाणी दाबायचं काम शिवसेना फोडायचं काम त्या ठिकाणी या भारतीय जनता पार्टीने चाललं रामदास भाई कदम देखील तीच परिस्थिती होती आजचा दिवस गेला तर उद्या तर कसा जाईल त्यांच्या पुढे प्रश्न असायचा परंतु त्यांनी देखील ते सांगतात बाळासाहेबांची शिवसेना बाळासाहेब होते तोपर्यंत त्याला काही त्यांच्यावर काही नव्हतं बाळासाहेब गेल्याच्या नंतर त्यांनी हे सगळं आरमार उभं केलं त्यांची देखील रत्नागिरीच्या समुद्रामध्ये जहाज चालत आहे बांधून हे सगळं शिवसेनेच्या जीवावर त्यांनी कमवलं आणि आज उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर गुपसून त्यास त्यांचा मार्ग वेगळा केला बांधून ज्या पद्धतीनं शिवाजी महाराजांना हरावं लागलं त्यांना हरवण्यासाठी मुघलशाही आदिलशाही इंग्रज डच आणि त्यांच्या त्या अष्टप्रधान मंडळामधले काही कारभारी
यांच्यामुळे शिवाजी महाराज हरले आणि तीच आज वेळ आदरणीय उद्धव साहेबांवर आली की त्यांना पण हरवण्यासाठी देशाचा पंतप्रधान, देशाचा गृहमंत्री, राज्यपाल, सुप्रीम कोर्ट आणि जसं अष्टप्रधान मंडळ होतं तसंच उद्धव साहेबांचे हे जे काय 40 आमदार त्यांच्यावर होते त्यांनी त्या पद्धतीची हरामखोरगिरी केली आणि आदरणीय उद्धव साहेबांना त्या खुर्चीवरून पाय उतार व्हावं लागलं। बाजूला सांगायचं म्हटलं बऱ्याचशा गोष्टी सांगता येतील परंतु ह्या गोष्टीचा ते किती आपण त्याचा हे करायचा कोळसा किती घासला तरी तो काळाच होणार त्यासाठी बाजूला मी तुम्हाला एक सगळ्यांना विनंती करेन की ही सगळी गोष्ट विसरून जा। उद्या येणाऱ्या निवडणुका कशा जिंकता येतील याकडे आपल्या साऱ्यांना लक्ष द्यायचं आहे। आदरणीय उद्धव साहेब यांच्या डोळ्यातून पडलेल्या अश्रूचा बदला जर तुम्हाला घ्यायचा असेल तर प्रत्येक निवडणूक आपल्याला जिंकावी लागेल। निवडणूक जिंकण्यासाठी जे काय कुणाच्या आपसामध्ये काहीच नाही। आता मला वाटायचं की बाबा शेवगावमध्ये पाथर्डीमध्ये काय हेवे देवे आहेत, थोडेसे वाद आहेत, पण मला तर कुठं काही दिसत नाही। आता तर त्यासाठी मी आपल्या सगळ्यांना विनंती करेन, निवडणूक जिंकण्यासाठी पैसे तर लागतातच, परंतु पैशाबरोबर अगदी गटप्रमुखापासून ते तालुका प्रमुखापर्यंत, शाखाप्रमुखापासून ते तालुका प्रमुखापर्यंत साऱ्यांनी हातात हात घालून प्रत्येक निवडणूक येणाऱ्या या उर्वरित दिवसांमध्ये जनतेसमोर जाण्याची ही मोहीम अत्यंत परिणामकरित्या राबवली पाहिजे। याप्रसंगी सर्वांचं स्वागत भगवानराव दराडे यांनी केलं तर अविनाश मगरे यांनी प्रास्ताविक करून सिद्धार्थ काटे यांनी सूत्रसंचालन केलं। अमोल कांकरिया सह मुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी।